नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. उमेदवारी न मिळाल्यास हेमंत गोडसे अपक्ष लढणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते. आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणाला मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर भुजबळ उमेदवार असतील तर त्यांचा पराभव गोडसेच करू शकतात असं गोडसे समर्थकांच्या अंतर्गत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता गोडसेंविषयी नेमकं काय ठरतात, त्यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाते की ते अपक्ष लढतात, याकडे लक्ष लागलेलं आहे. निवडून कोणी दिलं त्यांना? आम्ही दिलं निवडून. कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाही. दरवाजा ठोका, दारात बसा, छाती पिटा, गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत. जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर मला असं वाटतं जे निष्ठावान स्वाभिमानी प्रामाणिक जनता आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र झालो आहोत हा त्या जनतेचा आणि त्या स्वाभिमानाचा अपमान ठरेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.